अमली पदार्थ विरोधी पथक द्वारा शहर के कुख्यात गैंगस्टर संतोष आंबेकर के भांजे को गिरफ्तार किया गया है। साथ ही 15,18,780 रुपयों का मुद्देमाल एनडीपीएस की टीम ने जब्त किया। एनडीपीएस की टीम को गुप्त जानकारी मिली थी कि कुख्यात गैंगस्टर संतोष आंबेकर का भांजा सनी वर्मा और उसके कुछ साथी एमडी का कंसाइनमेंट लेकर नागपुर आ रहे हैं। इसी जानकारी के आधार पर पुलिस ने जाल बिछाकर आरोपियों को हिरासत में लिया है। साथ ही 15,18,780 रुपयों का मुद्देमाल भी जब्त किया है। कल एनडीपीएस पथकाला एक गुप्त बातमी मिळाली होती की कुख्यात गैंगस्टर जो है संतोष आंबेकर त्याचा भाचा सनी वर्मा आणि त्याच्यासोबत मुंबईचे 3-4 अपराधी हे मुंबई येथून एमडीचं एक मोठं कन्साइनमेंट घेऊन नागपूरला येणार आहेत असं आपल्याला माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे आपण सापळा रचून वाडी ते काटोल नाका रोडवर आपण त्यांना पकडलं। एक व्हाईट कलरची अर्टिगा कारमधून 4 लोक होते, त्यांच्याकडून आपण 182 ग्रॅम एमडी जप्त केलेलं आहे। नागपूर पोलिसांची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कामगिरी आहे एमडी संदर्भात। त्यांना आपण हा जो सनी वर्मा आहे याच्यावर जवळपास एमडी म्हणजे एनडीपीएसचे 4 गुन्ह्यांसह एकूण 15 गुन्हे दाखल आहेत। बरकत जो आहे मुंबईचा आरोपी त्याच्यावर पण मुंबईला विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत। त्यांचं आपण आता अँटीसिडंट काढत आहोत आणि आता आपण त्यांना मान्य कोर्टात हजर केलं। मान्य कोर्टाने त्यांचं PCR दिलेलं आहे आणि मग त्यांची PCR मध्ये सखोल चौकशी करून आपण हे जे ड्रग्जचं सिंडिकेट आहे ते आपण उद्ध्वस्त करणार आहोत। मान्य DCP श्री गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आलेली आहे। पुलिस द्वारा आरोपियों को न्यायालय में पेश किया गया है। न्यायालय द्वारा आरोपियों को PCR में भेजा गया है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोपरागड़े के साथ क्षितिज देशमुख की रिपोर्ट, NBC News नागपुर।